नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज बऱ्याच दिवसानंतर मी आज रेसिपी शूट करणार आहे। तर आज मी बनवणार आहे रव्या मैद्याचे लाडू। इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे। इथे मी मैदा मंद आचेवर भाजून घेत आहे। मैदा चांगला भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। आता इथून पुढे तुम्हाला आठवड्यातून 1 ते 2 रेसिपी बघायला मिळतील। मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मैद्याचा कलर बदलेपर्यंत त्यानंतर मी इथे 1/4 किलो रवा घेतलेला आहे। 1 किलो मैदा त्यानंतर 1/4 किलो रवा। मैदा इथे मी भाजून घेतलेला आहे। त्यानंतर मी आता इथे रवा भाजते। रवासुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। रवा कच्चा नाही राहिला पाहिजे। इथे माझा रवा मैदा भाजून झालेला आहे। मैदा भाजून घेतल्यानंतर इथे रवाही भाजून झालेला आहे। अगदी झटपट होतात हे लाडू। अर्ध्या ते 1 घंट्यात आपले लाडू। इथे मी 700 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। ते मी इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडी। त्यानंतर गॅस कमी करायचा आहे। इथे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। खोबऱ्याचं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर इथे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे 1.5 किलो साखर बारीक करून घेतलेली आहे। पिठी साखर आहे। जाड 1.5 किलो साखर घेतलेली होती। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर आता मी इथे वेलची पूड टाकलेली आहे। वेलची पूड टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी तूप टाकलेलं आहे। तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर गॅस बंद करून तूप टाकून सगळं मिक्स करून घ्यायचे। पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करायला थोडा वेळ लागतो। तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाडू वळायला सुरुवात करायची आहे।
इथे आमचे लाडू तयार झालेले आहेत. खूप छान असे मऊ लाडू आले, मऊसूत लाडू आलेले आहेत. इथे आमचे 1.5 ते 2 किलोचे रव्या मैद्याचे लाडू बनून झालेले आहेत. खूप छान लाडू आलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.